नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली. काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्याने हिसका दाखवला. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चाबीने उघडून चोरट्याने त्यातील 1,00,000 रुपयांचे रिव्हॉल्वर चोरून नेले. यामुळे प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लोहियानगर गंजपेठ ते भवानीपेठ येथील अरुणकुमार वैद्य स्टेडियम दरम्यान हा चोरीचा प्रकार घडलाय. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला याबाबत बागवे यांना समजू शकलेलं नाहीये. त्यांनी आपले रिव्हॉल्वर कारमधील ड्रायव्हर सीटच्या शेजारच्या शीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवलं होतं. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करून किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीट मागील कप्प्यात ठेवलेलं 1,00,000 रुपयांचं रिव्हॉल्वर चोरून नेलं. या प्रकरणात खडक पोलीस अधिक तपास करतायत. माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्वर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलीस प्रकरणाचा तपास करतात. अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा.